नमस्कार मित्रांनो, थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे सचिन आणि त्याचे बाबा काय म्हणतात, सगळ्या महाराष्ट्रातल्या शेळीपालकाला त्यांचा मेसेज आहे. सचिन आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नाही जरी म्हणले तरी 500 पेक्षा जास्त लोकांना आपल्या व्हिडिओच्या मार्फत शेळ्या दिल्यात. मग शेळ्या दिल्याच्या नंतर त्याचा अनुभव आणि 40 ते 45 वर्षापासून शेळीपालनामध्ये सचिनचे वडील, कारण कुठे सरकार शेळीपालन फार्म जो आहे हा तुमच्या शेळीपालकांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. नवीन शेळीपालन करणारा माणूस असतो त्याच्या मनामध्ये एवढी घाई गडबड असती शेळीपालन सुरू करण्यासाठी, कव्हा कव्हा जाईन बाजारातून किंवा एखाद्या फार्मवरून शेळ्या घेऊन माझ्या घरी घेऊन येईन ही धारणा असती, तर नेमका शेळीपालक चुकतो कुठं? सचिन, तुझा अनुभव पण चांगला आहे आणि बाबांचा अनुभव तर शेळीपालनामध्ये खूप दांडका आहे, तर लोक नेमकं कुठं चुकतात? कारण बरेच फार्म काय व्हायलेत आजकाल अडचणी आल्यात, इवन काय काय फार्म बंद पण पडायलेत. लोक एवढं चांगलं सुरू केलेला सेटअप जो असतो तो काही छोट्या मोठ्या छोटू पुटू अडचणीमुळे बंद करायलेत. हां, मग याचं मूळ कुठे आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. बरं, काय काय जणांना गेल्या अडचणी असतात, अडचण असते छोटू पुटू इतकुशी आणि तिचं भला मोठा भाऊ तयार करतात. तर तुम्हाला काय वाटतंय, लोक नेमकं कोणत्या मुद्द्यावर चुकतात? शेळी खरेदी करण्याच्या अगोदर समजा खरेदी करण्याची गडबड जास्त असते. बरं, पण ते अगोदर विचार करत नाहीत नेमकं खरेदी करायच्या अगोदर आपल्या फार्मवर चारा ठेवण्याची जागा, बसण्याची जागा, नियोजन गव्हाणी पाण्याची या सगळ्या गोष्टीची सोय आहे की नाही याच हे करत नाहीत. जास्त म्हणजे गडबड शेळ्या खरेदी करण्याची असते. बरं, आता मी तुमच्याकडे येतो. बाजारामध्ये तुम्ही लय अनुभव बघितलाय, बाजारामध्ये येणारा माणूस कोणत्या मानसिकतेने ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, तर नेमकं त्याची अपेक्षा काय असतील ते कुठं चुकते? बरं, बाजारामधल्या माणसाचे नेमके फाल्ट कुठे होते जनावर खरेदी करताना? करताना म्हणजे गडबड नाही करायची, थोडं नवा नेमकं आरामीत पाहायचं, शोधायची काय कशी काय भुजी काय भुजी भुजी कधी अशी शोधायची शेळी, आरामी शेळी किती बरोबर मिळते, गडबड केली तर बाजार शेळी काही समजून जात नाही. म्हणजे लोकांचा जो निर्णय असतो खरेदी करण्याचा इथं चूक होता का? गडबड करतात. बरं, किमतीच्या बाबतीत काय वाटतंय तुला? लोकांच्या मनात किंमत ही किती म्हणजे त्यांनी ठरवलेली असते, किमतीचा काय लोकांच्या मनातला ग्रह असतो? किमतीचं जनावर बघा घेतलं तसे किंमत लेले झालं 10 किंवा 12 हजार रुपये ठरवलेली असते, पण चांगल्या वस्तूला किंमत 14-15 हजार रुपये पण द्यावं लागतं वस्तू बघून. सेम शेळ्या दिसायला दोन्ही सारख्या असतात पण तिची दुधाची क्षमता, पिल्ले कसे ठेवती ती, याच्यावर पण शेळीची किंमत अवलंबून असते. खानवट्यावर म्हणजे एखाद्या शेळीला समजा जर आपण आता बाजार तुटतो बरा बऱ्यापैकी 1 किंवा 2 हजारावर, काय काय ठिकाणी मी 1450 रुपयावर मी तुटलेला बघितलाय, तर हे 14 तुटते म्हणजे नेमकं तिथं घाटा कोणाचा असते? बरं, शेळी पालकाचा का इकणाराचा? जो संभाळते त्यालाच माहिती आहे की त्या शेळीची खासियत काय. घेणाऱ्या माणसाला 500 रुपये मुळे देईन म्हणजे तो समजा चाललाय त्याला तिची किंमत कळेन, त्या वस्तूची किंमत कळण झालं. पुढचा माणूस ताणून धरायला म्हणजे त्याच्यात काहीतरी चांगलं आहे, काहीतरी चांगलं आहे जी वस्तू समजा वस्तू चांगली आहे म्हणून सोडीने झालाय. वस्तूची गॅरंटी वाही माही शेळी आहे, 500 किंमत नाही त्याला शेळीची म्हणजे घेणाऱ्याने ती गोष्ट जाणली पाहिजे. हे सोडीने झालं म्हणजे इथं काहीतरी चांगलं चांगली चांगल्या वस्तूची किंमत आले शिकवणी पण देणार नाही ना, काहीतरी करा वस्तू लवकर कमी भाव जाते, चांगली वस्तू कशी सोडीन देऊ. बरोबर. बरं, चांगल्या वस्तूला चार गोष्टी समजून सांगायची चांगली वस्तू आपल्या 2 रुपये घेते मागे येत नाही, ती मागे येत नाही त्याला. बरं, चांगली वस्तू घ्यायला सोनं घ्यायला पैसेच लागते आणि खाली घ्यायला कमी पैसे लागतात. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट मला विचारायची, बाजारामध्ये जेव्हा आता लोक येतात नेमकं शेळी घेते वेळेस लोकांना काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? आता बाजारामध्ये मला घ्यायची त्यावेळेस लोकांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं? म्हणजे निर्मळ जनावर, काळ्या पाठा जनावर, चांगलं उच्ची बांध्या जनावर, जनावर सुधारित खाली खुरा सुधार सुद्धा वया सुधार राहिलं पाहिजे, सगळंच फचानाच्या आधी जनावर निसते गेलं उडी मारून कसे घेता येईल, सगळंच बघावं लागेल ना, मागे मारून पैसे द्यायचे होण्यासाठी. बरोबर. असं कसं होईल, चांगले पैसे द्यायला चांगलं जनावर मिळेल ना. जुन्या काळात लोक नेमकं कोण्या गोष्टीला जास्त महत्व देत होते आणि आजकालचे लोक समजा आमच्यासारखे शेळी पालन करणारे जे नवाट पोरं येत, तर नवाट पोऱ्याकडून काय चुकतं, जुन्या लोक काय नेमकं ध्यानात धरायचे? काय चुकार तुम्ही म्हणतात कानाची आणा, हे जे शेळी आहे आपली उस्मानबादी ही अशी सोनं आहे आमच्या मतारपंजी, हे सोनं दिसते आम्हाला आणि तुमची बाकी शेळी दिसते आम्हाला बाई कोणती आहे का, आम्हाला भरोसा आहे. बाबाचं म्हणणं आहे सुरुवात करते वेळेस उस्मानाबादी शेळीपासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यात एकाच वाक्यामध्ये 4-5 महत्वाचे शब्द आले, काळ्या पाठीचं, खणाळ, ऊच, पायामध्ये निढळ, डोळ्यामध्ये आणि स्वच्छ जनावर असं 5 शब्द लय महत्वाचे. किंमत वाटत नाही 2 पैसे, किंमत नाही वाटत पाहिजे, चांगले ते चांगलंच बघा वाटतं कोणाला. बरोबर. बरं सचिन, मी तुझ्याकडे येतो. आता काय मुद्दा झालाय माहितीये का, आजकाल लोक गडबड करायला येतो शेळी खरेदी करताना.
कुठेतरी अर्धवट शेडचं काम बाकी असतंय आणि जनावरं खरेदी करायची गडबड असते. काही काही जण कसं असतंय, कामगार जे आहेत ते कामगार जास्त नाहीत, त्याला काही माहिती नाही, पण शेळ्यात आधी फार्मर नेऊन ठेवायच्यात. इथं तुला काय वाटतं, काय काळजी घ्यायला पाहिजे लोकांना? कामगाराच्या जीवावर होत नाही शेळीपालन. सुरुवात तर कशीच होत नाही बघा. सुरुवातीला ज्याला स्वतः खरेदी करायच्यात त्यानं लक्ष देऊन खरेदी करायच्या, आणि खरेदी करते वेळेस गडबड करायची नाही. आता सुरुवात करते वेळेस काय करायचं, शेडचं काम चालू करायचं, चालू मध्ये काही शेळ्या आणायच्या, काही शेळ्या ठेवायच्या, म्हणजे तोपर्यंत वाढतील म्हणून कालावधी लागते शेडच्या कामासाठी, तोपर्यंत आपल्या चालीजुपी होते म्हणून कोणी खरेदी करेल? पण पूर्ण नियोजन झाल्याशिवाय खरेदी करून जोपर्यंत मला शेळीपालनाची पुरी माहिती होत नाही तोपर्यंत मी जनावराला हात घालायचा नाही. बरं, नवीन माणसं जे आता शेळ्या घेऊन जातात, इथून फार्मवर घेऊन गेले, आता तुझ्याकडून, कारण तुझ्याकडे तर सर्रास रोजच गिराईक आहे, रोज माणूस इथं फार्मवरती येत असतो, काही ना काहीतरी 2, 5, 10 शेळ्या नेतो, काही काही जण तुझ्याकडून फार म्हणजे 100, 200 शेळ्यांचं पण डील होतात, एनएलएमचे भरपूर जण येतात. तर मग ही लोक नेतात ज्यावेळेस शेळ्या, आता तुला त्यांचे फोन येतात, मेजर अडचणी काय असतात आणि त्याच्यावर उपाय काय केले पाहिजे? सुरुवातीला नेल्याच्या नंतर काय करायचं, आता पूर्ण जागी सगळं बंदिस्त शेळीपालन झाले पूर्ण. आता काय करायचं, पूर्ण गेले की तिथे गेल्याच्या नंतर एका कंपार्टमेंट मध्ये 10x10 किंवा 10x15 कंपार्टमेंट मध्ये नेऊन कोंडायले शेळ्या. म्हणजे शेवट ते सुरुवातच म्हणजे की बंदिस्त शेळीपालन, म्हणजे त्याला वाटलं की आतमध्ये राहिलं म्हणजे चालू झाला आपला व्यवसाय. पण सुरुवात तशी करायला जमणार नाही. सुरुवातीला जे काही कप्पे केले तर बाहेर पेस असला पाहिजे सर, जेणेकरून जनावराला ट्रेस नाही आला पाहिजे. इथून न्यायले कप्प्यामध्ये कोंडलं म्हणजे जनावरावर ताण यायलाय, ताण आला म्हणजे जनावर त्याची जी काही शरीर हे ती खालवायली ना, लगेच परिकृती खालवायली त्याची, जनावर खराब दिसायलंय. मग ताण घेतल्यामुळं ताप येणं, सर्दी होणं, असं ट्रेस मध्ये चालले ना, मग ते नंतर अडचणी यायल्यात. सुरुवातीला जनावर न्यायच्या नंतर मला काही दिवस तरी मोकळं सोडणं, बाहेर बी नाही सोडत तरी असा पेस असायला पाहिजे. निव्वळ डायरेक्ट शेड, जेवढं काही शेडची रचना आहे तेवढ्या शेड मध्ये शेळ्या राहू शकत नाही सुरुवातीला. मोकळ्या राहिल्या तर त्यालाच अडचण येणार नाही, सोपं होईल तेवढं. सेट व्हायला सोपं, शेड झाल्याच्या नंतर काय अडचण, नंतर जसं जसं सेट होईल का तसं तसं आतमध्ये सोडत तर काय अडचण नाही. बरं, मी बाबाकडे पुन्हा एकदा येतो. मग कसं म्हणणं माहितीये का, की जनावर फिरवणं म्हणजे बाहेर मोकळ्या चरायला सोडणं जनावर, आणि जनावर बंदिस्त ठेवणं. आजकाल लोकांना बंदिस्त जनावराकडे जास्त कल आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जेव्हा मी नवीन शेळ्या घेतल्या, 10-5 शेळ्या घेतल्या घरी घेऊन गेलो, तर काय नेमकं त्याची भूमिका असली पाहिजे? शेळी बंदिस्त होऊ शकते. कसं येतं की शेळ्या एक कमीच कमी सकाळी एक तासभर सोडायचं, आणि 4 एक तासभर, 2 एक तास सोड, तर शेळी बंदिस्त होऊ शकते. आता डायरेक्ट जेलमध्ये घातली, तिच्याकडे पाहतच नाही म्हणलं काय होईन त्याचं, मात्र होऊन जाईन ना त्याचं. सकाळी घंटा शिका होईन, पण एक घंटाभर सोडायची, संडास सगळ्या तितकीच घंटाभर सोड की लई मोठं कशाला, संध्याकाळी 4, 5, 6 घंटाभर शेळी सोड. माणसं जेलमधून बाहेर लोक काढायचं, तू शेळी बाहेर काढतो पेज दिले त्यांना कमी स्कीम पाहिलं, तुम्ही शेळी सोडायला पाहिजे. बरं, तिचं मूळ जर पाहिलं तर फिरून खाणंच तिचं गुणधर्म आहे. तिला थोडं दिवस फ्रेश वाटलंच की आपण पण चव पाहतो काय खावं काय नाही, चव वाटली ना आपल्याला, तिला काय वाटत नाही. ती पण जनावर बंदिस्त शेळी पालन नाही. बरं, खास करून त्यातल्या आपली काळी शेळी जी गावरान उस्मानाबादी आहे, ह्या शेळ्याला तर सोडणं गरजेचं आहेच आहे समजा, पण ते हळूहळू होईल समजा. तुमचं म्हणणं आहे की शेट केल्यानंतर होतोय समजा, शेट होतोय नक्की, पण त्याला मेहनत तर करायला लागेल ना, बिगर मेहनती काही दिवस त्याला कल कल मेहनत घ्यावं लागत. आता ही मेहनत घेणत ना, त्यामुळे थोडी वाया चालली, मेहनत घ्या लागते. मी अजून कोंडायचं कसं जमल, थोडी मेहनत घ्या, थोडं आंग घालत तर मग येईन की काही दिवस तरी तुम्हाला हे करायला. मी आता तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो, बाबांनी आता एक मी इथं आल्याच्या नंतर शेळ्या घेऊन आलेत, म्हणजे मी सचिनला सांगितलं होतं फोन करून की आपल्याला शूट करायचं बरं का, तू शेळ्या रेडी ठेव. बाबा म्हणले तू ताण घेऊ नको, मला आले की सांग, मी 10 मिनिटांमध्ये शेळ्या घेऊन आलो. म्हणजे ही तळमळ शेळीपालनातली, ही तळमळ असली पाहिजे. किंमत हा मुद्दा येतो. पहिल्यांदा तुम्ही आता ज्यावेळेस एवढ्या वर्षापासून करायले, तुम्ही तर 500, 600, 800, 1000 रुपयापासून व्यवहार बघितले. 150 रुपयापासून शेळी आणलेली सुरुवातीच्या काळात. 3500 रुपयात मी कमीच कमी ठेवून 10 शेळ्या आणल्या होत्या, 3500 आणि पेले 4 हातामध्ये, तेव्हा तर गाडी उडली. बरं, सोपले शेळ्या पहिल्यापासून सोपले. महाराष्ट्रातले सगळे बाजार पाहिले, पूर्ण टोटल सांगायचं नाही, कुठलाही माणूस सांगाल तर म्हणजे महाराज असं म्हणणं तुम्हाला, जेव्हा कुठे मिळत असं नाही, पक्क मिळते. बरं, समज सांगेल शिवाय सगळे सांग, समज कुठं खाली पाहा समज नाही, कुठं ते कुठे जाय खाली पाहते. बरं, मला एक विचारायचंय, नवीन करणाऱ्याला कोणती जात चांगली, तुमचा अनुभव काय वाटतं?
कशामुळे बरं नेमकं काय काय गोष्ट म्हणजे आता गरीब माणसं करते चांगला बोकड लावला तर त्याच्या घरी दुसरी तयार होती ना एवढा कपजो कशाला हिच्यापासून तयार केल की हे सोपं राहील ना त्याला बरं कुठे बी खाला बी काय काही सोनं आहे ते जुनं आणि सोनं पहिलं सोनं आहे ना म्हणजे खाला बी तेवढी काय अडचण नाही फक्त घंटाक्ष फिरवायची तयारी ठेवायची म्हणजे फिकरत नाही बघा हे अकाउंट होतो 100 200 अकाउंट होतो म्हणल्याची काय काळजी वाटत नाही एक वर नाही एक वर काहीतरी गरज नाही बरोबर नाही इकडे काय वाटत नाही 100 200 जनावर पाहिजे काय वाटत नाही मला जितके जास्त येत नाही जनावर मग तितकी माझी आवडते मी याला गिरायक वाट पाहत नाही मी काय वाटतं बाई काय सोनं आहे ते कधी मोडते याला काय बोल बरं विशेष म्हणजे 12 महिन्यात कधी बी या आल्याच्या नंतर शेळ्याची तब्येत तीच चोपड्या तरळ स्वच्छ निढळ आणि सगळ्या शेळ्या पाहायला भेटतात निवड करते वेळेस जनावर हलकं नसते कधीच नाही तुम्हाला सांगतो कमीत कमी शेळीची निगराणी अशी असते पाणी दोन थोडं पाणी भरपूर ठेवावं लागते आपण अरे मला पाणी दिसलं पाहिजे तर जमली गोष्ट नाही मग त्या तुमचं काय काम आहे माहिती काय काम नाही माणसाची नजर पोहऱ्यावर बी राहिली जनावरावर तेवढी सांभाळणार आहे मला सांगतो संध्याकाळी 3 चक्रा मारतो किती जर नाही म्हणून मी 3 चक्रा मारतो मला करमतच नाही कोणती पाणी आहे का कोणती आली का कोणती जनायली का लक्ष नुसतंच कमरो हा झोपी गेला काय कामाचा नाही तू झोपी गेला रामिया झोपी गेला रामिया म्हणून कामाचा नाही रात्री आपल्या वंडे 3-4 पिले दिले बघा असं 4 दिले 4 दिले बकरे ती वंडी ना मोठ्या वंडी बरं सचिन मी तुझ्याकडे येतो मला सांग आत्ताचा कल लोकांचा कल जो आहे तो कल ज्यावेळेस मी बघतो तर लोकायला शेळ्या बंदिस्त करायच्या मी तुला म्हणजे मोकळं सांगतो लोकायला बाहेर शेळ्या चारायच्या म्हणलं किंवा जीवावर यायले त्याला वाटले बंदिस्त करावं मग भले गडी गडीबी आज एखाद्या शेळी पाहून फार्मर जायचं म्हणलं का त्याची मानसिकता किंवा बंदिस्त असलं सांगा मी चारा पाणी जागेवर करतो पण मला शेळ्या बाहेर घ्यायला नको तर तुला काय वाटतंय ह्या ज्या आता मार्केटमध्ये शेळ्या उपलब्ध होतात बाजारामधून म्हण किंवा फार्मवरून म्हण हे याला खरंच फिरवणं कितपत गरजेचं आहे आणि लोक ते फिरवणत म्हणून नुकसान काय काय व्हायला नुकसान भरपूर होईल अच्छा काय माहितीये का जनावराला ह्या 1 तास बाहेर सोडायलाच पाहिजे म्हणजे जनावर स्ट्रेसफुली राहील मोकळं राहील असं बरोबर बाहेर थोडं थोडं बी खायला भेटून पण आता नेमकं काय माहितीये का प्रत्येक कोणी जॉबला आहे कोणी कुठं आहे त्याच्यामुळे सगळ्याचा विचार काय बंदिस्त करायचा बंदिस्त होऊ शकते जनावर पण हळूहळू हळूहळू फार्ममध्येच होते बाहेर सोडायची गरज नाही पण त्याला थोडं वेगळं घेऊन करावं लागते बंदिस्त अरे असं बाहेर या टायमाला बाहेर सोडायच्या त्याला हिंडू द्यायचं फिरू द्यायचं हे नुसत्या कप्प्यामध्ये बंदिस्त होऊ शकणार नाही फार्मच्या आजूबाजूला झाडं असले थोडं नॅचरल वाटेल त्याला की बाबा आपण बाहेर आहेत का तसं जाणवलं पाहिजे नाही तर डायरेक्ट आतमध्ये ठेवल्याच्या नंतर बंदिस्त होणार नाही एका कप्प्यामध्ये किंवा याच्यात उपयोगच नाही करूनच फायदा नाही त्या गोष्टीचा बरं ठीक आहे आता जनरल नाही झाले म्हणजे 10-12 मिनिटाचा व्हिडिओ झालाय आणि असेच तुमच्या तुम्हाला त्रास द्यायला मी येत राहणार आहे कधीतरी कारण का जे लोकांना गरजेचं वाटतंय तो व्हिडिओ माहिती जाणं गरजेचं कारण आजचा व्हिडिओ मी याच्यामुळे केला सचिनला सांगितलं लोकांना अडचणी आल्या आता नेमके लोक चुकायलेत कुठे हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून माझं म्हणणं आलं की व्हिडिओ करू आपण केल्याच्यानंतरच जनावर खरेदी करायला पाहिजे गडबड करून फायदा नाही ह्या सगळ्या मुलाखतीचा एक सार सांगतो मित्रांनो हे बघा तुमच्या शेड परिपूर्ण तयार असला पाहिजे सांभाळणाऱ्या माणसाची टीम तुमच्याकडे असली पाहिजे एक बाहेरून सांभाळणारा आणि एक ऍक्च्युअल मध्ये सांभाळणारा जो की जाणकार माहिती नसेल तर त्याला आधी माहिती द्या शिकवा हा आणि नंतर जिथून घेत आहे तो माणूस सुद्धा परिचयातला आणि विश्वासातला असला पाहिजे उद्या तुमच्या जनावराला जर काही अडचणी आल्या तर त्यांनी त्या गोष्टी सोडवल्या पाहिजे जसं की सचिन आपल्या प्रवीण भाऊकडे थोड्या अडचणी आल्या सचिन इथून रात्री गेला आणि सकाळपर्यंत हे केलं पण त्या लगेच त्यांना हे करून व्यवस्थित मोकळं करून आणलं म्हणजे ही पारदर्शकता हा विश्वास असला पाहिजे थोडंफार जरी समजा इथून नेल्याच्या नंतर जनावराला काही सर्दी ताप काही जाणवली तर नवीन माणसाने डायरेक्ट त्याला साईडला ठेवायला पाहिजे वेगळं ठेवा पण ते नवीन माणसाच्या लक्षामध्ये नाही आलं तर नंतर जास्त लॉस झालं याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला असं हे इन्फेक्शन होऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकते ह्या गोष्टी सांभाळा आणि विशेष म्हणजे तू ह्या गोष्टीसाठी मदत करतोस म्हणून मी मुद्दाम तुझी मुलाखत घेतली लोकांना ते तुझ्या तोंडून कळायला पाहिजे आणि बाबाचा 40-42 वर्षाचा अनुभव आहे धन्यवाद तुमच्या दोघांचे बी काय अडचणी असतील तर खरेदीच्या संदर्भाने तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की तुम्ही कुठून बी जाणार घ्या मला काय घेऊन देणं नाही पण तिकडे चौकशी करा आणि एकदा सचिनला फोन करून चौकशी करा दोघांमध्ये फरक बघा तुम्हाला जनावरांची क्वालिटी बघा हा मग ते जनावरांची क्वालिटी बघा आणि असं नाही की फोनवरच या पहा आणि नंतर सौदा करा
ह्या गोष्टी करा. तिकडं चांगलं भेटत असेल तर घ्या ना, हरकत नाही. पण तो काय गोष्टी तुम्हाला पुरवतो ह्या गोष्टीची बी तुम्ही एकदा म्हणजे शहानिशा करा. सगळ्या गोष्टी खरंच कितपत चांगल्या आहेत काय ह्या सगळ्या गोष्टी. मी तर बघतोच आणि काय अडचण आली तर मी तर तुम्हाला सांगितलं ना. तो जर कधी चुकला तर कानाला खडा लावायला मी इथं तयारच आहे ना. वर्ग आहे एखाद्या वेळेस कदाचित येईल, पण त्यावेळेस त्याला ती जाणीव करून आम्ही द्यायला तयार. तुम्हाला जर वाटलं की नाही सर ह्या गोष्टीत फसवणूक झाली तर सांगा, फक्त मी त्याला जनावर बदलून द्यायला सांगतो. हा विश्वास आहे म्हणून मी इथं येतो चार चार वेळेस. बरोबर आहे का? नाही निवडते वेळेस हे राहते. फक्त एवढंच आहे सर की नेल्याच्या नंतर त्याला आम्ही जे काही सांगतोय त्या गोष्टी त्याने फॉलो करायला, तंतोतंत पाळणं आवश्यक आहे. तंतोतंत आम्ही जे सांगायलो का त्या गोष्टी जर नाही केल्या तर जनावर ट्रेस मध्ये येईल सर. भरपूर जणांच्या थोड्याफार अडचणी आल्या काही जणाला, पण नंतर सांगितल्याच्या नंतर त्या गोष्टी सुरळीत होतात. पण तोपर्यंत थोडंफार जनावर हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ह्याला मयात लावावं लागते. ह्या जनावराला औषध गोळीपेक्षा मायेचा हात फिरवला ना हे जनावर लवकर जाग्यावर येते. ह्या गोष्टी तुम्ही शिकणं गरजेचं आहे. याला जीव लावूनच सांभाळावं लागणार आहे. काय अडचणी असतील सचिनचा नंबर दिलाय, तुम्ही चर्चा करा, माहिती घ्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे कुठे सरकार शेळीपालन, मुक्काम धानोरा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. संपर्क करा किंवा मला संपर्क करा, त्याला करा. काय अडचणी असतील तर आपण सोडवूया.